केंद्र सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प पुन्हा एकदा आज जाहीर केला गेला। एकंदर त्याचं स्वरूप पाहिलं तर फक्त आकड्यांचे फुलोरे फुलवण्याचं काम आणि भव्य दिव्य स्वप्न दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। गुलाबी स्वप्न निर्माण करायचे आणि वस्तुस्थितीमध्ये मात्र काही नाही हे अनुभव आपण 7 वर्ष घेतो आहोत। मागील वर्षाचा अर्थसंकल्प जरी आपण आठवला आणि त्यावेळेस त्यांनी दिलेली आकडेवारी आणि दाखवलेले स्वप्न, दाखवलेला विकास दर हा मुद्दाम तपासून पहा, वर्षभराच्या कारभारामध्ये आपला भ्रम निराश झालेला दिसल्याशिवाय राहणार नाही। सरकारी कंपन्या विकणे, टॅक्स आणि इंधनाचे दर वाढवणे यापेक्षा वेगळं धोरण त्यांचं कधी राहिलेलं नाही। सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून घेण्याचं कार्यक्रम 7 वर्ष चाललेला आहे। सर्वसामान्यांकरता काहीही करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही, तशी इच्छा सुद्धा त्यांची नाही। 100 स्मार्ट सिटी, संसद आदर्श ग्राम योजना कुठं त्या बाबतीत तर काही बोलायला सुद्धा तयार नाही। आता कोविडच्या काळामध्ये संपूर्णपणे देश खूप कठीण काळातून गेला, विशेषतः गरीब माणूस कठीण परिस्थितीतून गेला, छोटे छोटे उद्योगधंद्यावाले कठीण परिस्थितीतून गेले। यावेळेस काहीतरी त्यांना आधार देणार आणि प्रत्येका 2 लाख पर्यंत मदत करणार, प्रत्येक जे मृत झालं असेल त्याला 2 लाख पर्यंत मदत करणारा अशा प्रकारच्या निर्णयाची अपेक्षा होती, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या बाबतीतली दखल घेतलेली आहे। बेरोजगारी वाढत असताना आपल्या सर्वांना दिसते आहे, परंतु त्या बाबतीत सुद्धा कोणताही विचार, युवकांकरता कोणताही विचार या अर्थसंकल्पामध्ये नाही, ही वस्तुस्थिती आहे। एकंदर केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा वर्षाची दिशा ठरवतो, यांच्या वर्षाची दिशा जी आहे ती भ्रमनिराश करणारी आहे। मागील 7 वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या शब्दाचे फक्त फुलोरे त्यांनी फुलवलेले आहे, वस्तुस्थितीमध्ये मात्र हे वर्ष सुद्धा आपल्या सर्वांकरता निराश करणारं ठरणार आहे असं मला वाटून जात आहे। आणि म्हणून हा अर्थसंकल्प अत्यंत निव्वळ अर्थसंकल्प आहे, बाकी मात्र तो अर्थहीन आहे।